तेव्हा आक्रमक आक्रोश आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, या मागण्यांसाठी महिला कर्मचारी सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्या सुद्धा आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. आपल्या लहान मुलांसह त्या तिथं उपस्थित आहेत, आंदोलन करत आहेत, गाराणं मांडत आहेत. कर्मचाऱ्यांना कुणी वाली आहे की नाही हा संतप्त सवाल विचारत आहेत. खासगीकरण तर साहेब यांनी देशातच करायला निघालेले, पण एसटीचं खासगीकरण होऊन देणार नाहीत हा शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आम्ही काय पाकिस्तानामधून जगायला आलेलो नाही तिथं, हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आणि एसटीचं खासगीकरण जर केलं तर जी प्रायव्हेटच्या गाड्या एकही रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाहीत, नंतर आम्हाला दुसरे उद्योग काहीच नाहीत. इथं प्रत्येक जो कर्मचारी प्रत्येकाला मराठी भाषा येते आणि सरकार जे मराठी माणसासाठी जे सरकार आहे, तर मग तुमची मराठी भाषा कुठे आहे? फक्त मतदानासाठी पुरती का? फक्त आमचा मराठी माणूस आज कुठल्या पार नागपूरपासून येतोय, इकडं पूर्ण लातूर उमरगापासून येतोय, आज पूर्ण गाडा अडवला जात आहे. म्हणजे तुम्ही आमच्याच मराठी शेतकऱ्याचे मुलं आहे, पोलीस सुद्धा जे आहेत शेतकऱ्याचे मुलं आहे, त्यांनाच तुम्ही चिथावणी देता आणि त्यांनाच तुम्ही अडवायला सांगत आहे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना. म्हणजे मराठी माणसाचं सरकार नाही, शासनाला या कर्मचाऱ्याबद्दलचं कसल्या प्रकारचं गांभीर्य नसून, यांना जे आपण मगाशी म्हणलात की एसटीची जागा, एसटीच्या ज्या मेन मोक्याच्या जागा आहेत त्या विकायच्या आहेत, खासगीकरण केल्यानंतर यांना सगळं मोकळं होईल. आज सगळ्यात जर बघितलं असेल सगळ्यात धोक्याची नोकरी असेल ती एसटीची आहे महाराष्ट्रातल्या. मी सगळ्या एसटी कर्मचाऱ्याचं पहिल्यांदा कौतुक करतो, जगात असलं कुठलं शांतीप्रिय वातावरण झालं नाही. यांनी आता ह्या मराठी माणसाला जिथं तिथं अडवायचं काम केलंय, हे पापाचं काम केलं. आज आत्महत्या जी होतात, आत्महत्या कशामुळे होतात सर? ज्यावेळेस त्या माणसाच्या जीवनातले सगळे पर्याय बंद झालेले असतात त्यावेळेस आत्महत्याचा प्रकार होतो. काल्पनिक आत्महत्या झाली, सकाळी पण एक आत्महत्या झाली. आणि सरकार काय बोलतो, एसटी घाट्यात आहे. जर एसटी घाट्यात आहे तर तू गेले 10 वर्ष, आज 7 वर्ष झाले, एसटीचं परिवहन खातं सेनेच्या ताब्यात का बरे? एसटी घाट्यात आहे तर मग परिवहन खातं तुम्ही सोडून द्या. तुम्ही हमेशा तुमचं परिवहन खातं तुमच्या ताब्यात घेता काय? झालं फसवलं फायद्यात आणण्यासाठी आम्ही चार्ट तयार केलाय. 258 डेपोंच्या जागा, आज 1.5 कोटी रुपये भांडवल असणारं, भाडा असणाऱ्या मालमत्ता आहेत, या सगळ्या त्याने विकून खायचं चालू केलेलं आहे. त्याच्यापासून एसटीला वाचवलं पाहिजे. आज प्रत्येक आमदार आणि खासदार हा परिवहन खात्यासाठी भांडतोय आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष व्हायसाठी, कारण हे खायचं कोरोना आहे. ह्याच्यामध्ये झालेला दंड त्याच्या पैशाची किंमत नाहीये. आमच्या टीमला कधी अर्ध्या रात्री बोलवा, एसटी कशी फायदा जाण्याची आम्ही दाखवून देऊ. मी माननीय परिवहन मंत्री साहेबांना हे आपल्या माहितीच्या अधिकारात पत्र दाखवलं होतं, आपल्या सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती का माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही किमान वेतनानुसार पेमेंट देता का? तर त्यांनी याच्यात कबूल केलंय का आम्ही किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन देत नाही, याची आम्ही दक्षता घेतो. हे प्रशासनामार्फत आम्हाला माहितीच्या अधिकारात माहिती कळवली. मग 12,000 बेसिक हे किमान वेतन कायद्यात बसतं का? आपला किमान वेतन कायदा 18,000 आहे. मग ही सरळ सरळ आमची फसवणूक नाही आहे का?